हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू चैनल। आज है 1 सप्टेंबर 2021 आणि या व्हिडिओमध्ये आपण 1 सप्टेंबर संबंधित महत्त्वाचे करंट अफेअरचे प्रश्न पाहणार आहोत। आपला पहिला प्रश्न आहे, पंतप्रधान जनधन योजनेला नुकतीच किती वर्ष पूर्ण झाली आहेत? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3-7। पंतप्रधान जनधन योजना ही जी योजना आहे, ही योजना लॉन्च करण्यात आली होती 28 ऑगस्ट, लॉन्च केली होती 28 ऑगस्ट 2014 या दिवशी। 28 ऑगस्ट 2014 या दिवशी ही योजना लॉन्च करण्यात आलेली आहे। का लॉन्च केली होती? तर देशातील प्रत्येक नागरिकाकडे किमान एक बँक खातं असावं, तसंच सर्वांना बँकिंग सेवा उपलब्ध व्हावी व सरकारी योजनेचा आर्थिक लाभ लोकांना थेट बँक खात्यामध्ये मिळावा, तसंच सर्वांना विमा संरक्षण व आर्थिक व्यवहार सुलभ करणं सोयीचं व्हावं या उद्देशाने ही 28 ऑगस्ट 2021 या दिवशी पंतप्रधान जनधन योजना लॉन्च करण्यात आली होती। आणि या योजनेला नुकतीच 28 ऑगस्ट 2021 या दिवशी एकूण 7 वर्ष पूर्ण झाली आहेत। त्यामुळे आपलं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, या योजनेला 7 वर्ष पूर्ण झाली आहेत। त्यानंतर दुसरा प्रश्न, अवनी लेखरा ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, नेमबाजी। इमेज बघा, ही आहे भारताची पॅरा नेमबाजपटू, नाव आहे अवनी लेखरा, नाव आहे अवनी लेखरा। आणि आपल्याला माहिती आहे की सध्या पॅरा ऑलिम्पिक 2020 ही स्पर्धा सुरू आहे। ही जी स्पर्धा आहे पॅरा ऑलिम्पिक 2020 ही 2020ची स्पर्धा आहे, परंतु कोविड-19 मुळे ही 2020 आता 2021 मध्ये टोकियो जपान या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। याच्या डेट्स आहेत, सुरू झालेली आहे 24 ऑगस्ट या दिवशी आणि संपणार आहे 5 सप्टेंबर 2021 या दिवशी। आणि या योजनेमध्ये या भारताच्या पॅरा नेमबाजपटू अवनी लेखरा हिने सुवर्णपदक जिंकलं आहे। 10 मीटर एअर रायफल प्रकारामध्ये हिनं हे सुवर्णपदक जिंकलं असून पॅराऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ही पहिलीच भारतीय महिला नेमबाजपटू बनलेली आहे। त्यामुळे सध्या चर्चेमध्ये ही भारताची नेमबाजी या खेळाशी संबंधित खेळाडू आहे। सोबत हिला आता राजस्थान या राज्य सरकारने राजस्थानच्या बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचा ब्रँड अँबॅसिडर म्हणून देखील नियुक्त केलेलं आहे। उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, नेमबाजी। नेक्स्ट, भारताचे सरन्यायाधीश एन व्ही रमन यांनी नुकतीच 9 न्यायाधीशांना शपथ दिल्याने भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची एकूण संख्या किती झाली आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4-33। आपल्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये मॅक्झिमम 34 न्यायाधीश असू शकतात। 34 म्हणजे 1+33, एक सरन्यायाधीश आणि इतर 33 न्यायाधीश। आता ही संख्या 33 झालेली आहे, म्हणजे ही आता 1+32 अशी संख्या झालेली आहे। नुकतंच भारताचे सरन्यायाधीश एन व्ही रमन यांनी 3 महिला न्यायाधीशांसह एकूण 9 न्यायाधीशांना शपथ दिलेली आहे आणि भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच 9 न्यायाधीशांना एकाच वेळी शपथ देण्यात आलेली आहे आणि 9 नवीन न्यायाधीशांना शपथ दिल्याने आता भारताच्या सर्वोच्च न्यायालयामधील न्यायाधीश संख्या ही आता 33 झालेली आहे। त्यामुळे उत्तर होईल पर्याय क्रमांक 4-33। आता इथे आपल्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचा उल्लेख आलेला आहे, ही आहे इमारत भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची। आपल्याला माहिती पाहिजे की भारताच्या सर्वोच्च न्यायालय संबंधित कलम कोणता आहे, तर कलम आहे कलम 124, कलम 124 हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित कलम आहे। त्यानंतर सर्वोच्च न्यायालय स्थापना कधी झालेली आहे, तर स्थापना झालेली आहे 26 जानेवारी, स्थापना झालेली आहे 26 जानेवारी 1950 या दिवशी। भारताचे पहिले सरन्यायाधीश हे कोण होते, तर हे होते एच जे कानिया हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश होते। 48 कोण आहेत, तर हे आहेत एन व्ही रमना हे भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे 48वे सरन्यायाधीश आहेत। 47 कोण होते, तर हे होते शरद अरविंद बोबडे हे भारताचे 47वे सरन्यायाधीश होते। 48 आहेत एन व्ही रमना। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्याचे राज्यपाल असलेले बनवारीलाल पुरोहित यांच्याकडे पंजाब व चंदीगडच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तामिळनाडू। इमेज बघा, हे आहे तामिळनाडूचे राज्यपाल, नाव आहे बनवारीलाल पुरोहित आणि यांच्याकडे नुकतंच आता पंजाब आणि चंदीगडच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे। उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तामिळनाडू। नेक्स्ट, ओडिशा सरकारने खालीलपैकी कोणाला नुकतेच बिजू पटनायक क्रीडा पुरस्कार 2021ने सन्मानित केले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अमित रोहिदास। हा आहे अमित रोहिदास, हा कोण आहे, तर हा भारताचा हॉकीपटू आहे, भारताचा हॉकीपटू आहे आणि 2020
किंवा 2020 ची जी टोकियो ऑलिम्पिक होती जी 21 मध्ये संपन्न झालेली आहे, या स्पर्धेमध्ये भारतीय हॉकी संघाने कांस्य पदक जिंकलं होतं आणि या पदक जिंकण्यामध्ये या भारताच्या हॉकीपटू अमित रोहिदासने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याची हीच कामगिरी लक्षात घेऊन आता ओडिशा सरकारने ओडिशा राज्याचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार बिजू पटनायक क्रीडा पुरस्कार हा पुरस्कार देऊन या अमित रोहिदास याला सन्मानित केलेलं आहे. त्याच्या हॉकीमधल्या उल्लेखनीय कार्यासाठी हा पुरस्कार त्याला देण्यात आलेला आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 अमित रोहिदास. या प्रश्नाच्या अनुषंगाने इतर काय महत्त्वाचे मुद्दे बघा. त्यामध्ये पहिला आहे की भारतीय हॉकी संघाने आतापर्यंत ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये किती सुवर्ण पदक जिंकली आहेत. जर विचारलं भारताने आतापर्यंत ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये किती पदक जिंकली आहेत, तर भारताने आतापर्यंत एकूण 10 पदक जिंकलेली आहेत. 10 पैकी 2 जी आहेत ती वैयक्तिक आहेत, 2 जी आहेत ती वैयक्तिक सुवर्ण पदकं आहेत. त्या वैयक्तिकमध्ये एक जिंकलेला आहे अभिनव बिंद्राने 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीमध्ये सुवर्णपदक जिंकलं होतं. आणि दुसरा आहे नीरज चोप्रा. या नीरज चोप्राने 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये आपल्या भालाफेक या खेळामध्ये सुवर्णपदक जिंकलेलं आहे नीरज चोप्राने. ही झाली 2 वैयक्तिक. उरलेली 8 जी पदकं आहेत सुवर्णपदकं, ते भारताने आतापर्यंत हॉकी या खेळामध्ये जिंकलेले आहेत. त्यामुळे उत्तर होईल भारतीय हॉकी संघाने आतापर्यंत हॉकीमध्ये एकूण 8 सुवर्णपदक जिंकलेली आहेत. त्यानंतर 2023चा हॉकी वर्ल्ड कप कुठे आयोजित करण्यात येणार आहे, तर हा वर्ल्ड कप जो आहे तो ओडिशा या राज्यामध्ये 2 शहर आहेत, एक आहे भुवनेश्वर आणि दुसरा आहे राऊरकेला. या 2 शहरांमध्ये हा 2023चा आतापर्यंतचा जो 15वा वर्ल्ड कप आहे हा आयोजित करण्यात येणार आहे. आणि जगातील सर्वात मोठं हॉकी स्टेडियम कुठे तयार होतं आहे, तर हे ओडिशामध्येच राऊरकेला या ठिकाणी उभारण्यात येत आहे जगामधलं सर्वात मोठं हॉकी स्टेडियम. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात उंचीवरील चित्रपट गृह नुकतेच कोणत्या राज्य किंवा युनियन टेरिटरीमध्ये उभारण्यात आले आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लडाख. नुकतंच लडाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये जगातील सर्वात उंचीवरील सिनेमागृह किंवा चित्रपटगृह उभारण्यात आलेलं आहे. हे आहे ते सिनेमा थिएटर जे नुकतंच लडाखमध्ये उभारण्यात आलेलं आहे. कोणी उभारलंय, तर एक कंपनी आहे, एक मोबाईल डिजिटल मूव्ही थिएटर कंपनी आहे. नाव आहे पिक्चर टाईम डिजिप्लेक्स नावाची एक मोबाईल डिजिटल मूव्ही थिएटर कंपनी आहे. याच कंपनीने नुकतंच लडाखमध्ये हे जगातलं सर्वात उंचीवरील फिरतं सिनेमाघर उभारलेलं आहे. लडाखमध्ये कुठे, तर लडाखमध्ये हे लेह या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. का उभारलंय, तर लडाखमधील दुर्गम भागातील लोकांना सिनेमाचा अनुभव घेता यावं या उद्देशाने हे उभारलेलं आहे. आणि याची उंची किंवा हे किती फूट उंचीवर आहे, तर हे जवळपास 11,562 फूट एवढ्या उंचीवर उभारण्यात आलेलं सिनेमा थिएटर आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 हे लडाखमध्ये उभारण्यात आलेलं, लडाखमध्ये लेह या ठिकाणी हे उभारण्यात आलेलं आहे. मग आपल्याला हेही माहिती पाहिजे की भारतामधला पहिला हिमालयीन चित्रपट महोत्सव कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. तर भारतामधला पहिला हिमालयीन चित्रपट महोत्सव हा आता या महिन्यामध्ये म्हणजे 24 ते 28 सप्टेंबर 2021 या कालावधीमध्ये लेह जे आहे लडाखमध्ये याच ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. त्यानंतर BRO म्हणजे बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन या संस्थेने भारतीय हद्दीमध्ये जगातील सर्वात उंचीवरचा रस्ता नुकताच कोठे बांधला आहे, तर हा रस्ता देखील याच लडाखमध्ये उभारण्यात किंवा बांधण्यात आलेला आहे. लडाखमध्ये कुठे, तर लडाखमध्ये पूर्व लडाखमध्ये हा उमलिंग लापास या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. आणि हा जवळपास 19,300 फूट उंचीवर असलेला रस्ता आहे. आणि हा जगामधला भारतीय हद्दीमध्ये असलेला सर्वात उंचीवरचा रस्ता आहे. त्यानंतर भारतातील सर्वात उंच हवामान केंद्र कुठे, तर हे देखील लेह लडाख या ठिकाणीच तयार करण्यात आलेला आहे. जगामधला सर्वात उंचीवरचा रेल्वे ब्रिज हा जम्मू काश्मीरमध्ये उभारण्यात आलेला आहे. जम्मू काश्मीरमध्ये चिनाब नदीवर उभारण्यात आलेलं आहे. याचं नाव आहे चिनाब रेल्वे ब्रिज. आणि हा चिनाब नदीवर जवळपास 359 मीटर उंच व 1315 मीटर लांब असलेला रेल्वे पूल आहे. सर्व पात्र नागरिकांना लसीकरण किंवा COVID-19 लसीकरण करणारा देशातील पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे, तर हा लडाखच बनलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या संस्थेने नुकतेच ई गोपाला नावाचे डिजिटल मंच तयार केले आहे किंवा डिजिटल प्लॅटफॉर्म लॉन्च केले आहे ई गोपाला नावाचं. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 NDBB
एनडीबी म्हणजे काय, लॉन्ग फॉर्म होतो नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड, नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड किंवा मराठीमध्ये राष्ट्रीय दुग्ध व्यवसाय विकास मंडळ हा या एनडीडीबीचा अर्थ आहे. या एनडीबीबीची स्थापना झाली होती जुलै 1965ला. फाउंडर किंवा कोणी स्थापन केलं, याला कोणी स्थापन केलं, तर स्थापना केलेले डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी, आणि मुख्यालय आहे आनंद, मुख्यालय आहे आनंद जिल्ह्यामध्ये, जे आहे गुजरात या राज्यामध्ये. आणि याच एनडीडीबीने नुकतंच दुग्ध उत्पादकांसाठी प्राण्यांचे आरोग्य, पोषण आणि जातीच्या विकासावर वास्तविक वेळेची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी हे ई गोपाला नावाचं एक डिजिटल मंच लॉन्च केलं आहे किंवा तयार केलेलं आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक एक, एनडीडीबी. मग आपल्याला इथे माहिती पाहिजे की जागतिक दुग्ध दिन कधी असतो. जागतिक दुग्ध दिन हा दरवर्षी 1 जून या दिवशी साजरा करण्यात येतो. आणि डॉक्टर आर्य सोधी यांची काही दिवसापूर्वीच आंतरराष्ट्रीय दुग्ध महासंघाच्या मंडळावर सदस्य म्हणून नियुक्ती केलेली, हे मुद्दे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. पुढचा प्रश्न आठवा, नुकताच ऑगस्ट 2021 मालाबार युद्ध सराव संपन्न झाला आहे, त्या अनुषंगाने खालील विधानांच्या आधारे योग्य पर्याय निवडा. अविधान आहे, हा सराव 1992 सर्वप्रथम भारत व अमेरिका या देशादरम्यान द्विपक्षीय सराव म्हणून सुरू झाला होता किंवा सुरू झालेला आहे. बविधान आहे, 2015 यामध्ये जपान सहभागी झाला. त्यानंतर क, 2020 पहिल्यांदाच ऑस्ट्रेलिया हा देश यामध्ये सहभागी झाला. आणि 2021 या सरावाचे 25वे संस्करण आयोजित करण्यात आले होते. आणि दिलेल्या पर्यायापैकी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सर्व विधाने बरोबर आहेत. हा जो मालाबार युद्ध सराव आहे, हा सराव नुकताच ऑगस्ट महिन्यामध्ये 26 ते 29 ऑगस्ट 2021 या कालावधीमध्ये अमेरिकेमध्ये संपन्न झालेला आहे. अमेरिकेमध्ये एक द्वीप आहे गुआम द्वीप नावाचं, या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. आणि पहिल्यांदा हा सराव 1992 भारत आणि अमेरिका या दोन देशामध्ये सुरू झालेला युद्ध सराव आहे. 2015 यामध्ये जपान सहभागी झाला आहे. त्यानंतर 20 पहिल्यांदाच यामध्ये ऑस्ट्रेलियाने सहभागी झाला आहे. हा सराव सध्या भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या 4 होणारा सराव आहे. आणि 21 याचं 25 संस्करण नुकतंच आयोजित करण्यात आलेलं आहे ऑगस्ट महिन्यामध्ये. उत्तर होईल सर्व विधाने बरोबर आहेत. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय लघु उद्योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 30 ऑगस्ट. 30 ऑगस्ट हा दिवस दरवर्षी आपल्या भारतामध्ये लघु उद्योगांना प्रोत्साहन देणे व त्यांना मदत करणे या उद्देशाने राष्ट्रीय लघु उद्योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आणि आजचा 10वा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय अणुचाचणी विरोधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 29 ऑगस्ट. आण्विक चाचण्यांमुळे त्या प्रदेशातील जीवन संरचना समूळ नष्ट झाल्याचे परिणाम बऱ्याच वेळेस दिसून आलेले आहेत. म्हणूनच आण्विक शस्त्र यांची चाचणी रोखण्यास एकीने प्रयत्न करण्याची गरज अधोरेखित करण्यासाठी आणि जगाचं लक्ष वेधून घेण्यासाठीच्या उद्देशाने शैक्षणिक कार्यक्रमे, उपक्रमे व संदेश यांच्या माध्यमातून जगभर जनजागृती निर्माण करणे या उद्देशाने 29 ऑगस्ट हा दिवस 2010 आंतरराष्ट्रीय अणुचाचणी विरोधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. आणि आपण लास्ट व्हिडिओमध्ये हा प्रश्न विचारला होता, सुडोकू गेमचे जनक म्हणून ओळखले जाणाऱ्या कोणत्या व्यक्तीचे नुकतेच वयाच्या 69 निधन झाले आहे. याचं उत्तर सर्वांनी बरोबर दिलेलं आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, माकी काझी हे जपानचे होते. आणि यांनीच या सुडोकू गेमचा शोध लावला होता का, हे सुडोकू गेमचे जनक होते. यांचं आता नुकतंच वयाच्या 69 निधन झालेलं आहे. आजचा प्रश्न, इंडिया टुडेने प्रसिद्ध केलेल्या एका सर्वेक्षणानुसार खालीलपैकी कोण देशातील सर्वात प्रसिद्ध किंवा सर्वात पॉप्युलर मुख्यमंत्री ठरले आहेत. ऑप्शन्स आहेत योगी आदित्यनाथ, M.K. स्टॅलिन, नवीन पटनाईक आणि उद्धव ठाकरे. याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. सोबतच या व्हिडिओचे PDF फाईल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता आपण अनअकॅडमीबद्दल थोडक्यात माहिती पाहूत. अनअकॅडमी हा भारतामधला सर्वात मोठा लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. आणि अनअकॅडमीने आता 5 सप्टेंबर या दिवशी 10 ते 11 या वेळेमध्ये एक टेस्ट आयोजित केलेली आहे. ही टेस्ट फ्री आहे, डिपार्टमेंटल PSI स्कॉलरशिप टेस्ट सिरीज आहे. आणि ही टेस्ट फ्री असून आपला कोड आहे ABALIVE, हा कोड वापरून तुम्ही ही टेस्ट अनलॉक करू शकता. सोबतच अनअकॅडमीज तुम्ही कोणतेही सब्जेक्ट घेतलं तर त्यामुळे तुम्हाला हे सगळे फीचर्स अवेलेबल असणार आहेत अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर. सोबतच अनअकॅडमीने काही बॅचेस लॉन्च केलेले, त्यामध्ये 1 सप्टेंबरपासून रणांगण नावाची बॅच लॉन्च करण्यात आलेली आहे. 3 सप्टेंबरपासून
कॉम्प्रिहेन्सिव इंटिग्रेटेड प्री मेन्स बैच लॉन्च होत आहे पी एस आय डिपार्टमेंटल एक्झामसाठी। त्यानंतर तुम्ही अनअकॅडमीचं कोणतंही सबस्क्रिप्शन घेतलं त्यामुळे तुम्हाला राज्यसेवा पी एस आय एस टी आय एस ओ आणि डिपार्टमेंट पी एस आय या सर्वांची तयारी करण्याची संधी मिळणार आहे। 12 महिन्याच्या सबस्क्रिप्शनवर तुम्हाला 2 महिन्याचं मोफत मिळत आहे आणि 24 महिन्यावर तुम्हाला 3 महिन्याचं मोफत सबस्क्रिप्शन मिळत आहे। हे आहे अनअकॅडमीचं फी स्ट्रक्चर। यामध्ये तुम्ही आपला कोड ABALIVE हा वापरून ॲडिशनल 10% डिस्काउंट देखील मिळू शकता। कोणत्याही कोडवर तुम्हाला ॲडिशनल 10% डिस्काउंट मिळणारच आहे। चला आपण इथे थांबूयात। हा प्रश्न आहे तुमच्यासाठीचा, याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे।